हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळेजण? काय सुरू आहे तुमच्या भागामध्ये? काय चाललंय? कोरोना काय म्हणतोय तुमच्या इकडला? मी गेल्या आता जवळजवळ 3 महिने झालेले आहेत आपण सातत्याने बोलतोय, संवाद साधतोय. तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना खूप मजा येते या सगळ्या. हां, अनेक नवीन मित्र येत आहेत, अनेक जण. ओके, वेलकम अमोल. अमोल शिंदे सर स्वागत आहे. महेश, हाय महेश. तुमच्या भागात काय चाललं आहे, काय काय नवीन विषय आहेत, हे सगळं मला ऐकायला निश्चित आवडेल. आज मी प्रामुख्याने ज्या 4-5 विषयाला घेऊन आपल्यासोबत चर्चा करणार आहे तो म्हणजे रामदेव बाबाच्या औषधावर केंद्र सरकारने ताशोरे अक्षरशः ओढलेले आहेत, तो विषय काय आहे. त्याचबरोबर कोविडची खबरबाज दिवसभरामधली काय आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वाढत चाललेल्या कोरोनावर आणि एकूण व्यवस्थेवर टीका केलेली आहे, काय म्हणायचं आहे देवेंद्रजींना. त्याच्यानंतर कृषी विभाग, सध्याची शेतकऱ्याची पिळवणूक होते, लूट होते, त्यावर कृषी विभाग नेमकं काय कारवाई करतोय, या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलणार आहे. त्याशिवाय खाजगी शाळांच्या फीस खूप वाढत आहेत आणि लोकांना त्याचा खूप त्रास होतोय. त्याशिवाय लग्न कार्यामध्ये आज अधिकृतरित्या 50 लोकांचा GR सरकारने काढलेला आहे, कोरोनाची वाढती पार्श्वभूमी पाहता. या सगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गप्पेस्फोट केला आहे आज की मलाही राष्ट्रवादीकडून ऑफर होती, असे अनेक विषय आहेत. पंतप्रधानांनी राहुल गांधींनी पुन्हा टीका केलेली आहे आणि तुम्ही सगळ्या पद्धतीनं विश्वासघात करताय, लष्कराचा विश्वासघात करताय, असा आरोप त्यांनी केलेला आहे. दिवसभरातल्या खूप सगळ्या बातम्या आहेत, खूप सगळे विषय आहेत. भारतीय जवानांच्या बुलेट प्रूफ जॉकेटमध्ये चीनचं कनेक्शन कसं आहे यावर पण आज दिवसभरात नीती आयोग आणि अन्य भागाकडून टीका आणि चर्चा पाहायला मिळत होती. या फेसबुक लाईव्हमध्ये जे सगळेजण आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. अमोल शिंदे आहेत, महेश आहेत, हनुमंत भोपाळे सर आहेत. आवाज येतोय माझा सगळ्यांना? कॉमेंट्स येत नाहीत म्हणून विचारलं, किंवा तुम्ही आहात का नाही हे कळत नाही. भोपाळे सर, अमोलजी माझा आवाज येतोय, परवेजजी माझा आवाज येतोय. हां, मी दिवसभरातल्या आजच्या सगळ्या विषयावर आपल्याशी चर्चा करतोय, आपल्याशी बोलतोय, आणि आपल्या भागात काय सुरू आहे तेही मला आपण कृपया सांगा. आता भोपाळे सर म्हणतात की नांदेडमध्ये 321 इतकी कोरोनाची संख्या झालेली आहे, ज्या नांदेडमध्ये कोरोना झाल्यावर तब्बल 1.5 महिन्यापर्यंत एकही पेशंट नव्हता, अशी अवस्था नांदेडची होती. पण आत्ता त्या नांदेडमध्ये भोपाळे सर सांगतायत की 321 एवढी संख्या झालेली आहे. जय सद्गुणी मानवता, सध्या अपेक्षित धर्मव्यवस्था परिवर्तनीय, बबनगिरी महाराज असं लिहित आहेत. यस भोपाळे सर, थँक्यू सो मच. मी पहिल्या विषयापासून आज सुरुवात करतो. पहिला विषय आहे रामदेव बाबाच्या औषधाला घेऊन. गेल्या काही दिवसापासून रामदेव बाबाच्या पतंजली या औषधी निर्माण करणाऱ्या संस्थेने आपण कोरोनावर औषधी निर्माण केलेली आहे. कोरोनिल असं त्या औषधीचं नाव आहे आणि ती औषधी घेतल्यावर कोरोनाचा रुग्ण बरा होतो अशी जे आहे ते माहिती सगळीकडे पसरवली. गेल्या 7-8 दिवसापासून हे सुरू आहे. आज त्यांच्या आश्रमामध्ये म्हणजे हरिद्वारला या औषधाचं पद्धतशीरपणे लॉन्चिंग त्यांनी केलं, ठेवलं. लॉन्चिंगचा मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता, काही प्रमाणात त्यांचं लॉन्चिंग झालंही. पण हे सगळं करत असताना तुम्ही काळजी घ्या, यावर जोपर्यंत योग्य तो प्रयोग होणार नाही किंवा याचे चाचणीचं प्रमाणपत्र तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकार देणार नाही तोपर्यंत तुम्ही या औषधाला
100% मार्केटला आणू नका, किंवा हे कोरोनावर एकमेव औषध आहे अशी त्याची जाहिरात करू नका असं केंद्राने सुचवलेलं आहे. म्हणजे राज्यामध्ये सुद्धा अजित पवार आज दिवसभरामध्ये म्हणाले की जर ज्याला विश्वास आहे रामदेव बाबावर त्यांनी ते औषध घ्यावं आणि ज्यांना नाही आहे त्यांनी घेऊ नये. सांगायचं तात्पर्य असं की कुठलीही पार्श्वभूमी जोपर्यंत या औषधाला शास्त्रीय पार्श्वभूमी येत नाही तोपर्यंत हे औषध घेऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. तर रामदेव बाबाच्या आश्रमाकडनं हे औषध आम्ही सर्टिफाई केलेलं आहे, याच्या अनुषंगाने आम्ही प्रयोग केलेले आहेत आणि ते औषध वापरायला हरकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आता माहीत नाही की यावर अजून कठोर पावलं शासन काय उचलते आणि रामदेव बाबाचा हरिद्वारमधलं असणारा आश्रम कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण देते हे आपल्याला पाहायचं आहे. पण कोरोनाला घेऊन अद्यापर्यंत आपण मुंबईमध्ये औषध निर्माण करणारी संस्था असेल तिलाही सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत पूर्णपणे तुम्ही काही याचे प्रमाण व्यक्त करत नाहीत की हो आम्ही हे केलेलं आहे या स्वरूपातले प्रमाण, तोपर्यंत तुम्ही या औषधाला मार्केटमध्ये आणू नका किंवा लोकांच्या जीवाशी खेळू नका असं केंद्र सरकारने ठणकावून सांगितलेलं आहे. या कंपनीला म्हणजे रामदेव बाबाच्या कंपनीला आता सिद्ध करावं लागेल की हे औषध कशा स्वरूपाचं आहे आणि का या पद्धतीचं औषध आम्ही मार्केटमध्ये आणतो हा विषय. दुसरं आहे की कोविड देशात जगात सगळीकडं खूप पसरत जात आहे. 81 देश आज कोविडच्या या वातावरणामध्ये परेशान आहेत. त्यांना असं वाटतं की कोविडचा एक म्हणजे कोरोनाचा एक लाट गेलेली आहे, त्या लाटमध्ये आम्ही कशा पद्धतीने तरी तरलो आहे. अनेकांचे जीव गेल्यावर आत्ता कुठंतरी अर्थव्यवस्था येऊ लागलेली आहे, अर्थव्यवस्था जागावर येऊ लागली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं जो काही इशारा दिलेला आहे की कोरोना अजून येऊ शकतो, कोरोना वाढू शकतो, या सगळ्या वातावरणामध्ये अमेरिकेपासून महत्त्वाचे असणारे 81 देश आज परेशानीमध्ये आहेत की कोरोना अजून किती दिवस राहील या अनुषंगाने. मला असं वाटतं की या 81 आपला देश पण आहे. आपल्या देशात दिवसेंदिवस प्रमाण वाढतं आहे आणि अनेक तज्ज्ञ सांगत आहेत की येत्या सप्टेंबरपर्यंत हे प्रमाण वाढेल. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 15 दिवसापूर्वी 700 असणारा आकडा आज 3000-3500 जातो आहे आणि रोज नवीन काहीतरी रेकॉर्ड होतो आहे. पोलिसांना त्या दिवशी अधिक होण्याचं रेकॉर्ड होतो आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक होण्याचं रेकॉर्ड होतो आहे, अधिक रुग्ण मरण्याचं रेकॉर्ड होतो आहे, अधिकचे हॉटस्पॉट पुढे आल्याचं. म्हणजे रोज कोरोना काहीतरी रेकॉर्ड करतो आहे. कधी पुण्यामध्ये रेकॉर्ड होते की आज 135 जण गेले, कधी पुण्यामधल्या भागात रेकॉर्ड होते की 10 नवीन स्पॉट आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की कोरोना नवरूप नवीन काहीतरी घेऊन सातत्याने आपल्या समोर येते आणि हे खूप धक्कादायक आहे. आपण याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जे रायपूरमधल्या त्या आमदाराच्या घरी मी आज बातम्या पाहत होतो की 18 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि एका व्यक्तीला झाल्यावर घरातल्या इतर लोकांनाही होतो. बरं, प्रत्येकाची कॅपॅसिटी कशी असेल हे सांगता येत नाही. कोणा वयानुसार व्हील पॉवर प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते. मग त्यामध्ये लहान मुलं, आजारी म्हातारी माणसं याचा सातत्याने विचार होणं मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. राज्यामध्ये असणारे अनेक विषय आपण पाहिले असतील. ते म्हणजे की पाऊस आहे, सगळीकडे व्यवस्थिशीर पाऊस झाला आहे. पण या पावसाच्या माध्यमातून जे आहे ते अनेक प्रकारचे विषय पुढे येत आहेत. पहिला विषय आहे तो म्हणजे की पाऊस झालेला आहे, पेरलेला आहे, पण ते उगवलं नाही. गेल्या 2-3 दिवसापासून आपण या विषयाचा पाठपुरावा करतो आहे आणि हा पाठपुरावा काय आहे याचे सगळे पैलू काय आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेले. शारदा काशीत आहेत, किशन पवित्रे आहेत, आदरणीय डिगांबर लापशेटवारजी आहेत, उपेंद्र तानोजी आहेत, त्यानंतर जयश्री मॅडम आहेत, राम निरगुडे माझे मामा,
देशमुख जी आहेत, या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण रोज सातत्याने संवाद साधतोय, एकमेकाशी बोलतोय. तुमच्या भागात काय सुरू आहे ते तुम्ही सातत्याने सांगत असता, तुमच्याकडे काय चाललंय हे तुम्ही तुमच्या इथं असणारे अनेक विषय मला मांडत असता. मला खूप छान वाटतं. गेल्या अनेक दिवसापासून आपला हा संवाद आहे आणि हा संवाद या कोरोनाच्या वातावरणामध्ये कायम आहे. मंदाकिनी मॅडम नमस्कार. राज्यात 1,32,000 रुग्णांपैकी 67,000 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. कृष्णा कदमजी यांचं आपलं स्वागत आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाची 22 फूट मूर्ती रद्द करून 3 फूट मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. म्हणजे 22 फुटावरची मूर्ती 3 फुटावर आलेली आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा 49,000 रुपयावर पोहोचलेला आहे. ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाच्या शिवसेना भवन काही दिवस बंद राहणार आहे. हो, मागेही आपण बघितलं असेल की गेल्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती असणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी खूप प्रिकॉशन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्या भागात असणाऱ्या त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक पोलिसांनाही आपल्या घरी जावं लागलं होतं काळजी घेण्यासाठी. त्यामुळे हे धक्कादायक आहे आणि याला टाळण्यासाठी सगळेजण प्रिकॉशन घेत आहेत. म्हणजे शिवसेना भवन बंद राहणार आहे काही दिवस असे वातावरण आहे. तुमच्या भागात काय चाललंय हे मला नक्की ऐकायला आवडेल. रमाकांत मुळेजी आलेले आहेत, त्याच्यानंतर किशन कदमजी आलेले आहेत. हां, मी दुसरा एक तुम्हाला विषय सांगत होतो तो म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवसभरामध्ये अनेक विषय उपस्थित केलेले आहेत. राज्याच्या एकूण चाललेल्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे की तपासणी वेळेवर होत नाही आहे, तपासण्या वाढवल्या पाहिजेत, लोकांचे रिपोर्ट लवकर दिलेले पाहिजेत. त्याच्यानंतर आर्थिक जी काही बाजू आमची ढासळत चाललेली आहे त्यावर सातत्याने विचारविनिमय झाला पाहिजे. आर्थिक सुबत्ता कशी वाढेल यासाठी सरकारने काळजी केलेली आहे. गाव पातळीवर असणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची काळजी सरकार घ्यायला कुठंतरी कमी पडतं. म्हणजे देवेंद्रजी आज जे मुद्दे सगळे मांडलेले आहेत ते अगदी करेक्ट आहेत. एवढं सगळं करताना कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही प्रशासनाला त्याचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही. पण हे सगळं करत असताना कुठंतरी सरकार कमी पडतंय हे तेवढंच खरं आहे. अनेक जण जॉईन झालेले आहेत नव्याने. आदरणीय श्याम देशपांडे सर आहेत, आमदार वाडीकर आहेत, उमेश पवळेजी आहेत. बबनगिरी महाराज म्हणत आहेत की कोरोनावरती रामदेव बाबाचे औषध निर्माण केले आहे, त्यावरती मी प्रक्रिया व्यक्त केली आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. ओके, काय की कोणाचंही ज्ञानाचा त्यांनी केलेल्या संशोधनाचा निश्चित आदर आहे, अनादर असण्याचं काही कारण नाही आहे. पण शास्त्रीय पद्धतीनं ते औषध कशा पद्धतीचं आहे, ते योग्य आहे का नाही, याचं सर्टिफाय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही किंवा त्याच्यावर प्रयोग यशस्वी झालेले आहेत हे जोपर्यंत सर्वसामान्याला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही औषधावर, मग ते कुठल्याही बाबाचं असो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. प्रत्येक बाबा बुवा समाजाचं जे काही चांगलं करतात त्या प्रत्येकाचा आदर निश्चितच आहे. पण माझं चांगलं आहे आणि माझं ते घ्या अशी भूमिका घेऊन देवाच्या नावाखाली किंवा बाबा बुवाच्या बॅनरखाली कोणाला फसवलं जाऊ नये हीच शांत आणि योग्य अशी भूमिका आहे. मुंबईत आता इमारतीमध्ये हॉटस्पॉट बरं मुंबईमधलं सांगतायत परवेश. ओके, मी देवेंद्र फडणवीस असं का बोलत आहेत याविषयी बोलत होतो. तुम्ही बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसापासनं देवेंद्रजी हे वेगवेगळ्या भूमिकेतून भूमिका घेऊन राज्यातल्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्याचं आणि त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत हे आपण पाहिलं असेल. आजही त्यांनी अशा अनेक विषयावर फोकस केला आणि सरकारचं लक्ष वेधलं की ह्या अडचणी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या आपण
सोडवल्या पाहिजे यासाठी त्यांनी भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता सरकार त्या त्यांच्या पद्धतीनं काम करते आणि आत्ता देवेंद्रजी यांच्या मागणीनंतर सरकार काय भूमिका घेते याकडं बघावं लागेल. दुसरी एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कृषी विभागाच्या अनुषंगाने पाऊस झाला आहे, पेरणी सगळीकडे झालेली आहे, पण पेरलेलं अजून निघालेलं नाही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी खतांचा काळा व्यापार होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या सगळ्या वातावरणात सरकारची भूमिका काय आहे, कृषी विभाग काय करते यावर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. आज नव्याने आलेले सगळ्यांचं स्वागत आहे. बाकी गावकुसात काय चाललंय, गावकुसात काय बातमी आहे ते मला प्रामुख्याने तुमच्याकडून विचारायचं आहे. अनेक जण गावात आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये सगळी तयारी सुरू आहे आणि ती कशा पद्धतीची आहे हे मला तुम्हाला तुमच्याकडून विचारायचं आहे. काल आणि परवा जे काही झालं मराठवाड्यामध्ये किंवा अनेक भागामध्ये, सोयाबीनचं पेरणी झाली पण सोयाबीन पेरलेलं उगवलं नाही, तर त्या सगळ्या कंपनीवर कारवाईसाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. सरकार त्या पद्धतीनं त्या सगळ्या कंपनीवर कारवाई करते. आज देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या सगळ्या चुकीच्या पद्धतीचं बी बियाणं निर्मिती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने केलेली आहे. संजय शिंदे जी आहेत, संजय रुईकर सर आहेत. हिंदुत्वामुळे राज ठाकरे बाबतचा स्टंट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं. मी पाहत होतो की देवेंद्रजी आज दिवसभर वेगवेगळ्या विषयावर बोलत होते. बबनगिरी महाराज, तुमची प्रतिक्रिया कुठं आहे? ओ, तुम्ही वर टाकली का? बबन रामदेव बाबांचे कोरोनावरती आयुर्वेदिक माध्यमातले औषध कितपत यशस्वी ठरू शकेल मानवाला हितकारक म्हणून, हीच तुमची प्रतिक्रिया असेल. ओके, सगळ्यांच्या प्रतिक्रियेचं स्वागत आहे. श्रीकांत जाधव हो परत नव्याने जॉईन झालेले आहेत. मला अजून काही वेगवेगळ्या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे, तो म्हणजे फी वाढीच्या अनुषंगाने सगळेजण परेशान आहेत. फी वाढ जी झालेली आहे त्या सगळ्या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न सरकारच्या समोर आहे आणि तो प्रश्न कसा निर्माण झाला आहे हे मला तुम्हाला सांगायचं. सध्या शाळा भरत नाही आहेत पण मोठ्या प्रमाणावर आजही फीस वसूल करण्याचं काम शाळा करू लागले आहेत. तर त्या सगळ्या शाळांना आता वेगवेगळ्या संघटना तोंड देत आहेत, तर त्या सगळ्या संघटनाचं म्हणणं काय आहे हे मला तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. एक आहे ते म्हणजे की ऑनलाईन पद्धतीनं शाळा भरतात आणि त्या भरलेल्या शाळा ज्या आहेत त्या मुलांना कितपत त्याचं समजते हे माहिती नाही आहे. अनेक वेळा असं होते की शाळा भरलेली असते, ऑनलाईन शाळा, 60 मुलं असतात, एक मॅडम शिकवत असते आणि ती त्यातून मुलांना काय साध्य होते ते माहीत नाही. शाळांच्या जेवढ्या फीस आहेत, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी मी ज्या भागात राहतो तिथं 1-1 लाख रुपयेपेक्षा कमी असलेल्या शाळाची फीसच नाही पहिलीला, इतकी वाईट अवस्था आहे. ग्रामीण भागामध्ये पण तीच अवस्था आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये जे आहे ते सगळ्या पालकाकडून फीस वसूल केली जाते, ती फीस वसुली थांबावी अशी मागणी करणारे अनेक संघटना, मागण्या करणारे अनेक संघटना पुढे येत आहेत. तुमच्या भागात काय सुरू आहे तेही सांगा. लग्नसराई सध्या सुरू आहे आणि या लग्नसराईच्या काळामध्ये 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येऊ नये या स्वरूपाचा GR आज शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. तो GR आपण पाहिला असेल की खूप प्रमाणात कोविड वाढतं आहे, ग्रामीण भागामध्ये वाढते आणि हे प्रमाण कमी व्हावं या उद्देशाने हा GR आहे.
आपल्या भागात आपण बघितलं असेल की लग्नसराईमुळे अनेक जण किती अडचणीमध्ये आहेत, त्यांचा म्हणजे फोटोग्राफीपासून ते पत्रवळ्या तयार करणाऱ्यापासून सगळ्याजणाचा जो विषय आहे तो किती अवघड होऊन बसलेला आहे हे तुम्ही पाहिलं असेल. पण काही अंशी का होईना जर लग्न सुरुवात झाली तर या अनुषंगाने असलेले अनेक व्यवसाय पुढे येतील हे तेवढंच खरं आहे. अजून आपल्या भागात काय सुरू आहे, आपल्या भागात काय चाललेलं आहे हे मला ऐकायला नक्कीच कळेल. कृपया रिपीट म्हणून तुमच्यासमोर ती प्रतिक्रिया यावी म्हणून पोस्ट केली आहे, लक्ष द्या. काय तुम्ही पोस्ट केलं मला काही कळालंच नाही. शेतकऱ्यांवरती हां उद्धव ठाकरेंचा हां. बबनगिरे महाराज, मी प्रतिक्रिया तुमची टाकलेली आहे. शीतल मिसळ जी आहेत कोरोनाच्या संकटात राज्यात ISI अधिकाऱ्याच्या 3 महापालिकेचे आयुक्त बदललेले आहेत. नवी मुंबईचा पण त्यामध्ये समावेश आहे. कामामध्ये योग्य ती तथ्यता नाही आहे असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे, किंबहुना काही ठिकाणचे बदलीही होत्या तर त्यामध्ये ह्या बदल्या झालेल्या आहेत. अजून आपल्या भागात काय चाललेलं आहे मला ऐकायला निश्चित आवडेल. जगताप सर, लक्ष्मण जगताप सर, आपलं स्वागत आहे. गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने आपण रोज नवा व्यक्ती लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर आणत असतो आणि ते सगळे विषय आपल्यापुढे मांडल्या जातात. एक विषय असतो तो म्हणजे युवकांना घेऊन आणि दुसरा विषय असतो सामाजिक अनेक बदलाव आहेत किंवा सामाजिक बदल आहेत त्या अनुषंगाने असणारे विषय असतात. तर आज याच विषयामध्ये वैशाली वांगीकर नावाच्या मॅडम ज्या आळंदीच्या कॉलेजला प्रोफेसर आहेत त्या प्रोफेसर आपल्याशी संवाद साधणार आहेत, आपल्याशी बोलणार आहेत. आज त्यांच्या त्यांचा एक त्यांची खासियत अशी आहे वांगीकर मॅडमची की किमान दरवर्षी 3 ते 4 हजार मुलं वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्या जॉईन करतात, अशा त्या प्लेसमेंट ऑफिसर पण आहेत, त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. मला असं वाटते की अनेक विषय आपल्या अवतीभोवती घडत असतात, तुम्हीही अशा सगळ्या विषयाच्या माध्यमातून पुढे यावं, नव्याने मला काहीतरी सांगावं, काहीतरी सुचवावं, तर ते मला खूप आवडेल यात शंका नाही. कोरोनामुळे एक चांगली गोष्ट आहे, लग्नात होणारा अवाढव्य खर्च कमी होत आहे. अगदी बरोबर आहे मंदाकिनी मॅडम तुम्ही म्हणता ते, म्हणजे सत्यशोधकी विवाह पद्धत असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लोक सोबत असतात होतं म्हणजे मी बाबा शिबिरामध्ये जायचो स्वयंसंस्कार छावणी शिबिरामध्ये, तिथं सगळ्या मुलांना शपथ दिली जाईल कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाहीये. तर तो सगळा विचार आहे तो या कोरोनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अंमलात आणला जवळला ते काय कमी नाहीये. म्हणजे आत्ता 50 लग्न होत असतील तर त्यापैकी 10 लग्न पार पडतायत आणि बाकीचे 40 लग्न पुढे ढकलल्या जात आहेत ही अवस्था आहे. आणि जी लग्न झालेली आहेत ती लग्नसुद्धा 10 लोक 15 लोक झालेले आहेत. काही काही ठिकाणी मोठे लग्न होतात म्हणून शासनाला त्याचा आदेश पण काढावा लागला. संवर्धनासाठी 14 वजरलप ओके विठ्ठल मंदिराचं. दिगंबर कल्याणकर आहेत, थँक्यू सो मच परवेश. मला असं वाटतं की गेल्या बऱ्याच वेळापासून आपण संवाद साधतोय, तुम्हीही संवाद साधता आहे, तुमच्या भागात काय चाललेलं हे सांगताय. मी आज इथं थांबतो, उद्या परत नवा विषय घेऊन सोबत येणार आहे. तुमचं काय चाललेलं आहे, मुंबईत काय चाललंय, देशात काय चाललंय, गावकुसातली कुठली बातमी महत्त्वाची आहे, या सगळ्या अपडेट्स घेऊन मी आपल्यासोबत येणारच आहे. आज इथं थांबतो, उद्या परत भेटूया. थँक्यू सो मच, धन्यवाद.